साताऱ्यात केली दोन तप गुलमोहर्डे उत्साहात साजरा करण्यात येतोय. या कार्यक्रमात स्थानिक वृक्षांचे वाटप केले जात असून वृक्षांचे जतन करण्याचा संदेश दिला जातो. राज्यभरातून शेकडो स्पर्धक या उत्सवात सहभागी होतात. यंदाचे हे 24वे वर्ष असून रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल होत आहे. ललित कलांचा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. निसर्ग रक्षणाचे आणि वृक्षांचे महत्व पटवून देण्यासाठी हा गुलमोहर्डे दरवर्षी साजरा केला जातो. यामध्ये लहानांपासून अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होतात. गेली 2 वर्ष कोरोनामुळे गुलमोहर्डे साजरा करता आला नव्हता, मात्र यंदा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळाला. दरवर्षी सातारा बस स्थानकाच्या मागील बाजूस गुलमोहर झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सान्निध्यात आणि छायेत आकर्षक सजावट करण्यात आली. या ठिकाणी लहानग्यांनी पेंटिंगद्वारे आपली कला सादर केली. विजय लासुरे, VM न्यूज मराठी, सातारा. मी सिया शहा. इथे दरवर्षी ही स्पर्धा म्हणजे हेच साजरा होतं आणि मी आत्ता फर्स्ट टाईम आले इथे आणि खूप छान वाटतंय. खूप छान वातावरण आहे आणि खूप मजा येते हे करायला. आणि 2 वर्ष कोरोनामुळे काही झालं नाही, पण आता परत सगळं चालू होतं आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. ईशा शहा आहे. मी इथे फर्स्ट टाईम असं ड्रॉइंग करायला आली आहे. दरवर्षी इथं मी यायची, बघायची हे सगळं आणि मला खूप छान वाटायचं, पण यावर्षी मी स्वतः ड्रॉइंग करते म्हणून मला जास्त उत्सुकता आली आहे. आणि 2 वर्षांनी असं काही पहिल्यांदा होत आहे म्हणून जास्त मला उत्सुकता आहे, म्हणून मला खूप छान वाटत आहे.